श्रोतेहो नमस्कार आज ऐकूया नभोनाट्य मोहन बाबू। लेखक डॉक्टर कमलेश सोमण सादरकर्त्या गौरी लागू श्रोतेहो दक्षिण आफ्रिकेत गांधींना सत्याग्रहाचा मार्ग गवसला अठराशे त्रेसष्ट ते एकोणीसशे चौदा या काळात त्यांचा गोऱ्या सरकारविरुद्ध अहिंसात्मक लढा सुरू होता दक्षिण आफ्रिकन सरकारने ट्रान्स्वालमधील भारतीय नागरिकांसाठी तयार केलेल्या वर्णविद्वेषी आणि अपमानकारक अशा प्रस्तावित कायद्याला गांधींनी कडाडून विरोध केला या कायद्याद्वारे ट्रान्स्वालमधील भारतीयांना दुय्यम नागरिकत्वाचं स्वाभिमान शून्य असं लाजीरवाण जीवन जगणं क्रमप्राप्त ठरणार होतं प्रत्येक भारतीयाला सरकारी दफ्तरात आपल्या नावाची नोंदणी करणं अनिवार्य ठरणार होतं आणि नोंदणीचं प्रमाणपत्र जर जवळ आढळलं नाही तर तुरुंगवासाची शिक्षा होती गांधीजींच्या विरोधानी आणि इम्पिरियल थिएटर सभेचा परिणाम म्हणून सरकारनी कायद्याच्या मसुद्यातील काही कर्म मागे घेतली हा विजय निश्चितपणे गांधीजींच्या विचारांचा आणि लढ्याचा होता भाईजी नाव नोंदणी केंद्रावर जाण्यासाठी निघायचं ना हो चला हो निघूया ना पण पन... आता पण कशाला मला जरा भीती वाटते भीती हम्म कोणाची मी रालम पठाणाची आणि त्याच्या माणसांची म्हणजे हो ते आपली वाट अडून उभे असणार त्यांनी त्यांनी ते तशी धमकीच दिली हो भाईजी भय ही थरकाप उडवणारी आणि आपले आयुष्य विकृत संकुचित आणि निरुत्साही करणारी गोष्ट आहे जे मन भयाने ग्रस्त असते ते गोंधळात संघर्षात जगते आपण जोपर्यंत भयमुक्त होणार नाही तोपर्यंत आपण नेहमी अंधारात बुडालेलेच राहणार खरंय तुमचं तुम्ही असे एखाद्या व्यक्तीला घाबरायला ला लागलात तर पुढे इंग्रजी साम्राज्याचा सामना कसा करणार पण मोहनबाबू भीतीपासून म्हणजेच शारीरिक आणि मानसिक भीतीपासून मुक्त होता येईल नक्कीच नक्कीच होता येईल भाईजी भीती हा आपल्या जीवनाचा मूलभूत भाग असत नाही आयुष्याचं सौंदर्य हे कधीही भीतीचं अपत्य नसते भीतीला फक्त अश्रूचे पूर निर्माण करणे एवढेच ठाऊक असते <laughs> आपले जर आपल्या कामावर स्वीकारलेल्या मार्गावर जर प्रेम असेल तर आपण आनंदानं हसत राहू महत्वाचे म्हणजे आपल्या विचारांचा मूल स्त्रोत जर भय असेल तर या संपूर्ण भूमीवर काळोख पसरायला वेळ लागणार नाही भाईजी संपत्तीचे ओझे हे श्रीमंत माणसाची भीती असते द्वेष स्पर्धा महत्वाकांक्षा मोठेपणाचा हव्यास सततची तुलना आणि मापन हे सगळे भीतीच्या रस्त्यावरचेच तर मैलाचे दगड आहेत एक लक्षात ठेवा भाईजी कोरडा तलाव येणाऱ्या पावसासाठी वेदना सहन करत असतो <laughs> मोहनजी चालायचं ना चलो जोसफ मोहन बाबू बघा बघा मोहन बाबू मी तुम्हाला म्हटलं नव्हतं पठाण आपली वाट उभा आहे त्याच्या हातात दंडुका सुद्धा आहे मोहन बाबू अर्थातच नोंदणीसाठी नोंदणीसाठी आम्हाला त्या काळ्या कायद्याचा निषेध करायचा आहे म्हणजे तुम्ही आमचे ऐकणार नाही तर नाही माझी वाट सोड नाही माझी वाट सोड नाही म्हणालो ना हे बघ मीर माझी वाट सोड आणि तूही तुझ्या साथीदारांना घेऊन आमच्या बरोबरच <laughs> मी म्हणजे तुम्ही सरळ सांगून ऐकणार नाही तर मीर मी तुला भेब काय करताय तुम्ही अरे अरे शेवटी शेवटी या दंडुक्यात तुम्हाला द्यावा लागणार आता कसं वाटतंय मोहन बाबू नाही मी ठीक आहे माझे दात आणि बरगड्या खूप आहेत जोसेफ वो? तो मीर आलम कुठे आहे त्याला आणि त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी पकडून नेलंय काय नाही असं होता कामा नये त्या सगळ्यांना सोडून द्यायला पाहिजे कारण आपण जे काही करतो ते योग्यच आहे असं त्याला वाटतंय हे बघा त्याच्यावर खटला भरण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे काय कमाल आहे मोहनबाबू ओ तुमच्या मनात मारेकऱ्यांविषयी तिळमात्र सुद्धा चीड द्वेष नाही हे पाहून मी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबरच राहणार हे निश्चित मोहनबाबू आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत मी अल्लाची शपथ घेऊन सांगतो की मी फासावर जाईन पण हा इंग्रजांचा काळा कायदा मानणार नाही बरोबर अगदी बरोबर आहे अहमदबाई आपल्याला या काळ्या कायद्याचा निषेधच करायला हवा एक विचारू मोहन बाबू हो विचारा ना अहमदबाई तुम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही <laughs> खरं सांगू अहमदभाई मृत्यूचे भय माझ्या मनातून पार नाहीसे झाले आहे हे बघा मानवी शरीर आणि आत्मा जोपर्यंत एक आहेत तोपर्यंतच मानवाला वेदनेची जाणीव असते निखळ शरीरमुक्त आत्म्याला दुःख कसले तरी पण अहमदबाई मानवी जीवनात मृत्यू आटळ आहे एखाद्या रोगाने जर्जर होऊन किंवा दुसऱ्या तसल्याच कारणाने मृत्यू येण्यापेक्षा देशासाठी माझा मृत्यू झाला तर मला अजिबात दुःख होणार नाही पण मोहनबाबू खरच मोहम्मद भाई सॉक्रेटिसने आपल्या शिष्यांना एकदा प्रश्न विचारला कोणता प्रश्न त्याने विचारलं खरा योद्धा कोणाला म्हणायचं जो मृत्यूला सतत आपल्या जीवलक सख्याप्रमाणे उराशी बाळगतो त्याला की जो दुसऱ्याचा जीव वाचवतो त्याला मोहम्मद उत्तर द्यायची लगेच घाई करू नका चला आता मी खरंच ठीक आहे मोहन बाबू सरकारने भारतीय नागरिकांसाठी तयार केलेला कायदा हा वर्णद्वेषी तर आहेच पण कमालीचा अपमानकारक आहे हो आपण त्याविरुद्ध अर्ज करू हे बघा अर्ज विनंत्या शिष्टमंडळे यांना आता इंग्रज सरकार भीक घालणार नाही आता लोकलढा जनसंघर्ष आवश्यक आहे अर्थात शस्त्रनिरपेक्ष जोसेफ hmm? शस्त्रनिरपेक्ष वीरता म्हणजे सत्याग्रह या शौर्याचे प्राणतत्व आहे निस्सीम निर्भयता खरे मोहन बाबू अशी निर्भयता ही फक्त निस्सीम अनासक्तीतूनच निर्माण होऊ शकते असं तुम्हीच तर म्हणाला होतात ना हो जोसेफ हेच तर लोकलढ्याचे अस्त्र आहे Ahmed भाई या लढ्यात आबाल वृद्धांपासून ते स्त्रियांपर्यंत जनसमूहातील कोणालाही भाग घेता येईल मुख्य म्हणजे या लढ्यात प्रत्येकाला आपल्या वीरतेचा आविष्कार दाखवता येईल hmm. भाई आपल्याला रक्तरंजित हिंसक संघर्ष तसेच अर्ज विनंत्यांचा मार्ग या सर्वांच्या मर्यादा आणि उणीवा ओलांडून पुढे जायचंय hmm. तुम्हाला सांगतो अहिंसक पुरुषार्थाच्या तेजासमोर सत्तेचे सिंहासन चळासळा कापू शकते हे मी आत्मविश्वासपूर्वक सांगू शकतो मोहन बाबू इंग्रज सरकारने भारतीय नागरिकांसाठी तयार केलेल्या एका वर्णविद्वेषी आणि अपमानकारक अशा या कायद्याला आपण विरोध कसा करायचा विरोध तर करायलाच हवा कारण यातून दुय्यम नागरिकत्व आणि स्वाभिमान शून्य असं लाजीरवाण जीवन जगणं क्रमप्राप्त होणार आहे बरोबर आहे अगदी खरं आहे जोसफ पण हा कायदा झाला तर मोहनबाबू सरकारी दप्तरी आपल्या नावाची नोंदणी करणं अनिवार्य तर होणारच पण त्याबरोबरच नोंदणीचं प्रमाणपत्र जवळ बाळगणंही बंधनकारक होणार पोलिसांनी अचानक तपासणी केली आणि जर प्रमाणपत्र व्यक्तीजवळ सापडलं नाही तर तुरुंगवासाची शिक्षा आणि अशा स्वाभिमानहीन आणि लाचार जीवनापेक्षा तर सरळ सरळ गुलामी परवडली माझ्या बायकोला जर कोणी प्रमाणपत्र मागितलं तर मी मागणार याचा मुडदा पाडीन शांत व्हा शांत व्हा मोहम्मद भाई! शांत व्हा आणि नीट विचार करा हे पहा भारतात सगळ्या प्रकारची विविधता आहे भाषिक प्रांतिक वर्गीय जातीय तसेच सांप्रदायिक असे सगळे वेगवेगळे पण आज या सभागृहात एकत्र आले आहे आपण असं म्हणू शकतो की जणू काही छोटे भारतच एकत्र जमला आहे असं मला वाटतं माझ्या समोर केवळ एकच मार्ग खुला आहे मरण पत्करायचे पण इंग्रजांच्या जुलमी कायद्यासमोर मान तुकवायची नाही जे घडणार नाही ते जरी घडले आणि प्रत्येकाने माघार जरी घेतली तरी माझी शपथ मी मोडणार नाही कृपा करून माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नका खोट्या अहंकारानं मी हे बोलत नाही मला एवढंच सांगायचंय प्रत्येकाची आपल्या शपथेवर निष्ठा असली पाहिजे मग तिचे पालन करताना मृत्यू आला तरी बेहत या सप्तेमुळे कारावास भोगावा लागू शकेल तुरुंगात शारीरिक यातना अपमान सोसावा लागेल खायला मिळणार नाही उकाडा काय थंडी काय यांचा कदाचित आपल्याला सामना करायला लागेल आपल्या नोकऱ्या जातील संपत्ती जप्त होईल हद्दपारीही होऊ शकेल पण हा संघर्ष आपण दीर्घकाळ चालू ठेवायला हवा मी निश्चयानं आणि ठामपणानं सांगू शकतो की आपल्या शपतेला प्राणपणानं जपणारी अशी मुठभर जरी माणसं असली तरी आपल्या लढ्याचा अंतिम परिणाम केवळ एक आणि एकच असेल आणि तो म्हणजे आपला विजय <laughs> रौलेट कायदा आणि जालियनवाला बाग या प्रकरणी सरकारविरुद्ध गांधींनी एकोणीशे एकवीस साली सुरू केलेल्या असहकाराच्या अहिंसात्मक आंदोलनानी देशात नव चैतन्याची लाट उसळली चौरी चौरा येथील पहिल्याच चळवळींनी एके ठिकाणी हिंसक वळण घेतलं गांधीजींनी आपली असहकार चळवळ मागे घेतली भारत माता भाईजी तुम्ही म्हणून बाबू कसे आहात तुम्ही कसा वाटतोय मी मजेत आहे इंग्रज सरकार माझी चांगली काळजी घेत आहेत खरंच खरंच सांगतोय मी तुम्ही मुळीच काळजी करू नका पण तुमचा चेहरा असा का दिसतोय गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे आज हिंदुस्थानभर संपूर्ण देशात उपवास मौन आणि शांततामय मोर्चे निघत आहेत इंग्रज सरकार हादरले म्हणूनच त्यांनी गांधीजींना आणि तुम्हालाही अटक केली पण पन... पण काय तुम्हाला अटक केल्यामुळे मुंबईत काही ठिकाणी मात्र जमाव हिंसक बनलाय त्यांनी तिथल्या पोलीस चौकीवर के हल्ला केलाय आणि त्यांनी ती पेटवून दिली पाच इंग्रज जोडप्यांवरही संतप्त जमानं हल्ला केला आहे हो oh. oh. कानावर आलंय माझ्या आताच दोन इंग्रज अधिकारी मला भेटून गेले मला सगळा वृत्तांत कळलाय hmm. आता आता आंदोलन ताबडतोब थांबवा काय होय खऱ्या लढ्यासाठी खऱ्या लढाईसाठी आपली मानसिक तयारी तितकी झालेली नाही नाही भाईजी एक लक्षात घ्या सामर्थ्यवान ब्रिटिश राजवटीला विरोध करताना आपला कोणताही हिंसात्मक प्रयत्न सहज निष्ठूरपणे चिरडला जाणार आपण अहिंसात्मक मार्ग आहे समोर ठाकलेल्या परिस्थितीचे विश्लेषण जर आपण केलं तर आत्ता असहकार आंदोलन थांबवणंच इष्ट आहे मुख्य म्हणजे मला वाटतं की तेच अधिक उचित होईल पण भाईजी भाई प्रत्येक नेत्याने लोकांना सामोरं जाताना त्याच्याशी बोलताना भावनिक आवाहनाचे सामर्थ्य लक्षात ठेवावे जनतेच्या मनातील राष्ट्रवादाची भावना आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात वसणारी स्वाभिमानाची भावना या दोन्ही गोष्टी तशा सारख्याच असतात त्यामुळे कोणत्याही विचारधारेच्या माणसाशी आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध जोडता येतात पण मोहनबाबू अशी अचानक अच्या माघार घेत आंदोलन थांबणं म्हणजे काही नाही हे बघा प्रत्येक नेत्याला स्वतःच्या आणि इतरांच्या सामर्थ्य आणि मर्यादांची जाण हवी हिंसात्मक परिस्थिती आणि चुकीची दिशा आपण समजून घेऊन आंदोलन थांबवण्याचा निर्णय घ्यायला हवा या हिंसाचारानंतर आपल्याला आपली असहकाराची चळवळ थांबवायलाच हवी मोहन बाबू आजवर तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकलो ठाम निर्धार उद्दिष्टातील प्रांजळपणा आणि व्यक्तिगत सच्चेहाय्यतेने नेत्याने वर्तन केलं पाहिजे प्रसंगी माघार घ्यावी लागली तरी हरकत नाही पण चुकीच्या विचारांच्या दिशेनं एकही पाऊल आपला पडता कामा नाही तरच आपण आपल्या नियोजित उद्दिष्टांपर्यंत पोचू शकतो भाईजी सत्य अहिंसा या नैतिक शस्त्रांच्याच बळावर चळवळ चालावी असा आपण ठाम निश्चय करायला हवा ना। आज आपल्याला अपयश आलं असेल पण यानंतर आपण अधिक जोमाने अधिक पद्धतशीरपणे आणि सूत्रबद्ध रीतीने चळवळ उभी करण्याचा पुन्हा प्रयत्न करूया मोहन बाबू लोक तुम्हाला सत्याचे शोधक मानतात मला मला सत्याविषयी सांग प्रत्येकाला आपल्या अनुभवाच्या मातीतून सत्य शोधावे लागते सत्य हे पाण्यासारखे आहे ते प्रवाहित्वाने भटकत असते त्याला कोणतेही विश्रांती स्थळ नसते कारण सत्य हेच आयुष्य आहे तुम्ही पर्वताला दरीत उतरताना कधी पाहिलेलं आहे सत्यच परमेश्वर आहे खरं सांगू भाईजी hmm. मला जे साधायचंय त्याची कित्येक वर्षे मला आस लागून राहिली आहे काय सांगू ते म्हणजे आत्मदर्शन ईश्वराचा सा साक्षात्कार होय ईश्वराचा सा साक्षात्कार होय होय माझी सगळी हालचाल केवळ या दिशेनं होते माझे राजकारणाच्या क्षेत्रात उडी घेणे ही त्याच करीत आहे बाईजी मोक्ष आत्मदर्शन आणि ईश्वराचा सा साक्षात्कार हे सगळं काही एकच आहे भाईजी स्वराज्य म्हणजे स्वतःवरचे राज्य त्याची किल्ली म्हणजे सत्याग्रह आणि आत्मबळ जे जे काही करायचं ते शत्रूवरच्या द्वेषाने हवे तर आपले कर्तव्य म्हणून करायचे स्वराज्य म्हणजे स्वतःवरच राज्य खर तर हे विधान छोटेखाली वाटत असलं तरी कमालीचा अर्थ गर्भ आणि संकेत संपन्न आहे असं वाटतंय नक्कीच नक्कीच गुलामी म्हणजे जाणीवांची परभ्रतता मला समजलं नाही बाईजी इंग्रजांचे आक्रमण मुळात परकीय सत्तेचे नवे, तर परकीय सभ्यतेचे संस्कृतीचे आक्रमण आहे म्हणून म्हणतो माणसाचे मन त्याच्या जाणीवा त्यांच्या जीवनश्रेयसाच्या धारणा त्याची जीवनदृष्टी आणि जीवनशैली यात आमूलाग्र असा बदल घडवून आणावा लागेल म्हणजे जवळजवळ एक सांस्कृतिक क्रांतीच म्हणा ना म्हणजे त्यासाठी नव्या संस्कृतीची नव्या क्रांतीची आणि नव्या मनवंतराची पायाभरणी करावी लागेल नक्कीच ठीक आहे ना हो, हा? हो, हो. हे बघ हो, ही, 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 हो, हो. हो, हो. हे शाल अंगावर घे आणि तू काळजी करू नकोस नाही हे बघ तुला नक्की आराम वाटेल <laughs> मुळीच काळजी करू नकोस तुम्ही आता माझी समजूत काढू नका माझी वर्ष आता भरली आहेत मला मला श्वास लागलाय हळू ठीक आहे हा तुमचा हात हातात असताना माझा श्वास आनंदात विलीन व्हावा बस हीच हीच इच इच्छा आहे इंदू माझ्या माझ्या मृत्यूला तुमचा आशीर्वाद असू द्यावा अगं इंदू मी मी तुझ्यासोबत सदैवच आहे मला ह मला बोलू द्या बोल काय अहो आता पुढे मी तुमच्या बरोबर नसेन म्हणूनच मला तुमची खूप चिंता वाटतीय हे बघ हे बघ इंदू तू तू होतीस म्हणून मी निर्भयपणे प्रत्येक लढ्यात भाग घेत गेलो हो की नाही अगदी नेहमीच प्रत्येक लढ्यात साथ दिलीस त्यासाठी तू तु तु तुरुंगवास भोगलास आणि आता तुमच्याशिवाय मला माझं वेगळं असं अस्तित्व नाहीये हो। मला मा, माहित आहे मला माहित आहे ते इंदू या वाहत्या जीवनात देशसेवेत असताना मी तुझ्यासाठी खूप कमी वेळ दिला नाही खरच आणि सगळं सहन केलंस तू पण तोंडातून तक्रारीचा एकही शब्द कधी उच्चारला म्हणून नाहीस आपल्या दोघांचं आयुष्य आनंदानं असं नर्तन करीत असताना मी मी कशाला आणि कुठली तक्रार करू मी आयुष्यभर तुमच्याबरोबरच्या सहप्रवासात आनंदाने हेलकावत असताना संपत जाणाऱ्या खुशालीसाठी कशाला धडपडू मी oh. <laughs> तुमच्या बरोबरच्या संवादात मला मोठं शहाणपण मिळालं आपण आपण एकमेकांसोबत त्या भयावह अशा रस्त्यावरून वाटचाल केली तुम्ही तुम्ही सुखरूप असलात ना की झालं हो हो मी मी एक गोष्ट कधीच बोलली नाही काय <laughs> तुमच्याशी माझं नुकतंच लग्न झालं होतं घरातल्या कामामुळं त्या रात्री अगदी सहज झोपेच्या गावी गेले मी त्या दिवशी त्या दिवशी मला एक स्वप्न पडलं हां तुम्ही तुम्ही माझ्या स्वप्नात आला होता हो, हो का सर्वत्र धुकं पसरलेलं पण पण त्या धुक्यात तुमची आकृती मला अगदी स्पष्ट दिसत होती तुम्ही आपले हात फैलावत मला बोलावत होतात म्हणत होतात इंदू इंदू तू माझ्यासोबत ये या जीवनाच्या वाटेवर आपण प्रेमानं चालूया असं प्रेम की जे कधी मृत्यूला घेऊन येणार नाही तेल भयावह अशा रस्त्यावरून मी तुला सुखरूप माझ्यासोबत घेऊन जाईन आयुष्यभर मी तुझ्यासोबत असेन तुझ्या स्वप्नात तुझ्या मनात मी एक अशी ज्योत आहे की जिच्या मंद प्रकाशात आपण आपलंच नाही तर आपल्या देशबांधवांचं आयुष्य सुद्धा उजळून टाकूया चल उठ हे तेच ना खरं सांगू आजवर माझं हे स्वप्न तुम्हाला कधी सांगितलंच नाही मी पण मी मी ते उराशी जपलं आणि मोठ्या विश्वासानं तुमच्या सोबत चालत राहिले मग मला कधी विभक्तपणा वाटला नाही की एकटेपणा दुःख नाही चुकला होता की कलह मला हे कळून चुकलं होतं की माझा जीवलग आणि मी काही वेगळे नाही होत इंदू अग मी आत्ताही तुझ्यासोबतच आहे खरं सांगू माझ्या दुःखात माझ्या संघर्षात मी तुझ्याकडून ऊर्जा घेत गेलो स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या त्या प्रचंड प्रवाहात मी अथकपणे पोहत होतो अनेक वेळा मला लक्षात आलं की माझी दमछाक झाली आहे पण इंदू इंदू तू तू सोबत होतीस म्हणून मी निर्भय होतो <laughs> जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला देखील कधीही एकट वाटलं नाही बघ तुझ्यामुळे <laughs> अग मला पक्क ठाऊक आहे की सगळं जग जरी मी हिडलो ना तरी घरी परतताना तू माझे नेहमीच एखाद्या जिवंत झऱ्यासारखे स्वागत करणार आहेस इंदू हे बघ इंदू तू आणि मी आपण एकच आहोत इंदू बस बस एवढंच ऐकायचं होत आयुष्यात आणखीन काय हवं आहे तुम्ही तुम्ही माझ्या हृदयाचा सुगंध आहात अनेक युगांचे तुम्ही माझे सहकारी आहात मीच मीच तर तुमची छाया आहे आता हे आयुष्य या क्षणी संपलं तरी दो मला त्याच दुःख वाटणार नाही इंधू <laughs> श्रोते हो आत्ताच आपण नभोनाट्य नाट्य ऐकलत मोहनबाबू यातील भूमिका आणि कलावंत मोहन बाबू का अनंत कान्हो कुलकर्णी भाईजी राजेंद्र कुलकर्णी जोसेफ शशांक वाडेकर पठाण महेश देशपांडे अहमद मंदार पटवर्धन इंदू अमृता सातभाई